स्नो व्हाईट आणि हरवलेला राजपुत्र. कोणी एकेकाळची गोष्ट आहे. एका देशात सर्वात चमकदार पांढरा शुभ्र सर्वात मोठा राजवाडा होता, जेथे स्नो व्हाईट आणि प्रिन्स अँटवान राहत होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होत. सकाळी ते बागेत एकत्र फिरत असत. दुपारी ते त्यांच्या घोड्यावरून फेरफटका मारत असत. संध्याकाळी ते त्यांच्या राजवाड्यात एकत्र नृत्य करत असत. स्नो व्हाईट, तू खूप सुंदर आहेस. तू प्रत्येक रात्री माझ्या मनाला सुखावतेस. जोपर्यंत तुम्ही माझे राजकुमार आहात, मी ताऱ्यांसारखी चमकत राहीन. शेवटी त्यांना त्यांच्या राज्यात शांततापूर्ण वातावरण मिळालं, जेव्हापासून सर्वांचं वाईट करणाऱ्या राणी हेलावर बंदी घालण्यात आली आणि घनदाट अंधारा जंगलात तिला कैद करण्यात आलं. पण त्या अंधारा जंगलात दुष्ट राणीने तिचा राजवाडा विषारी मातीने बनवला. तिचा अडाणी नौकर डंकवने तिची प्रामाणिकपणे सेवा केली आणि आता हेलाने स्नो व्हाईटची हेरगिरी करण्यासाठी एक जादूचा ग्लोब बनवला. ग्लोब ग्लोब, मला खुश होऊ दे, स्नो व्हाईटची छबी यात दाखवून दे. मला स्नो व्हाईटचा तिरस्कार वाटतो, ती खूप सुंदर आहे. मी तुझ्या अनमोल राजकुमाराला नष्ट करून टाकेन आणि तेव्हा तुझा सौंदर्य दुःखात परिवर्तित होईल. तुम्ही सर्वात सुंदर आहात माझ्या राणी साहेब, तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर आहात. चालता हो डंकाव, मला तुझा कुरूप चेहरा पाहायचा नाहीये. राजकुमार त्याच्या राजवाड्यातून निघताच दुष्ट राणीने त्याला तिच्या ग्लोब मध्ये पाहिलं. हेलाने आपले डोळे बंद केले आणि वाईट योजना आखली आणि मग जादूच्या आरशाला हाक मारली, जो अजूनही समुद्रातच तरंगत होता. काळ्या दर्पणा काळ्या दर्पणा, खोल खोल आणि सपाट, राजकुमारा समोर एक अदृश्य जाळं बनून जा. जादूचा काळा आरसा समुद्रातून नाहीसा झाला आणि मग राजकुमाराच्या मार्गात एका झाडापुढे प्रकट झाला. तो अदृश्य झाला जेणेकरून त्याला राजकुमाराला फसवता येईल. इकडे राजवाड्यात स्नो व्हाईटचे सर्वात जवळचे मित्र सात बुटके खाणीमध्ये काम करण्यासाठी जात होते. रोज सकाळी स्नो व्हाईट त्यांना पाहून त्यांचं चुंबन घेत असे. माझ्या सात बुटक्यांना बाय बाय. राजकुमाराने त्याच्या खाणीमध्ये खणण्यासाठी सात बुटक्यांना कामावर ठेवलं होतं आणि राजवाड्यासाठी मौल्यवान रत्न गोळा केले होते. बघा बघा काय आहे ते. हे किती तजेलदार आहे. मूर्ख, बघ तू काय केलंस, तू सगळी गडबड करून टाकलीस. थांबा थांबा, इथे आणखी बरच काही आहे. हे तुझं बरोबर आहे, इथे दगडात पहा. बुटक्यांना हे ठाऊक नव्हतं की त्यांना खूप मौल्यवान जादूचं चूर्ण मिळालं होतं. ते खूप चमकणार होत म्हणून त्यांनी ते त्यांच्या बटव्यात भरून घेतलं आणि पुन्हा राजवाड्याच्या दिशेने चालू लागले. थोडी तुमच्यासाठी आणि थोडी माझ्यासाठी. राज्याच्या दुसऱ्या टोकाला राजकुमार अँटवान त्याच्या पांढऱ्या घोड्यावरून म्हणजेच प्रेगो वरून प्रवासाला निघाला. तो त्याच्या राणीसाठी पत्नी स्नो व्हाईटसाठी काही सुंदर गुलाब वेचत होता आणि मग त्याने एक सुंदर लाल गुलाब पाहिला आणि तेथपर्यंत घोड्यावरून जाण्याचा निर्णय घेतला. चल प्रेगो, अरे अरे इथे थांब. हो हो. पण राजकुमाराला त्याच्या समोरचा काळा आरसा दिसला नाही. जेव्हा तो फुल वेचायला गेला त्याचा हात नाहीसा झाला, तरीही तो पुढे जातच राहिला जोपर्यंत तो पूर्णपणे आरशात नाहीसा झाला नाही. त्याचा घोडा प्रेगो हैराण आणि भयभीत झाला होता. तो पळत राजवाड्यात निघून गेला. आरशाच्या आत घनदाट जंगल होत, जेथे राजकुमार जमिनीवर झोपला होता. हा सर्व हेलाच्या दुष्ट योजनेचा भाग होता.
हँडसम प्रिन्स अँटुआन, तू झोपलेला असताना मी हे काम करण्याची तुझ्या मनाला आज्ञा देते. तुझ्या मौल्यवान स्नो व्हाईटच्या सर्व आठवणी गोळा कर आणि प्रत्येक गोष्टीबद्दल विसरून जा आणि तुझ्या इच्छेने आणि ताकदीने माझी सेवा कर. तेव्हा राजकुमारला जाग आली, पण त्याचे डोळे लाल झाले होते. त्याचा मेंदू स्नो व्हाईटला विसरून गेला होता आणि तो दुष्ट राणीची सेवा करण्यासाठी एका जादूच्या प्रभावाखाली होता. मला माझ्या राणीची आज्ञा पाळावीच लागेल. दरम्यान राजकुमारचा घोडा प्रेगो जोरात पळत राजवाड्यात जाऊन पोहोचला. जेव्हा स्नो व्हाईटने राजकुमार अँटुआन शिवाय घोडा पाहिला, तिला काळजी वाटू लागली की काही वाईट तर घडलं. प्रेगो, अँटुआन सोबत काही घडलंय? ओ नो! स्नो व्हाईटला काहीतरी सुचलं. ती राजवाड्याच्या सगळ्यात काळोख्या खोलीत गेली, जिथे हेलाचा मूळ जादूचा आरसा बंद करून ठेवला होता. आरशाने नेहमीच सत्य सांगितलंय, त्यामुळे तिने विचार केला की ती त्याचा उपयोग हे जाणून घेण्यासाठी करेल की अँटुआन कुठे आहे. सात बुटके राजवाड्यात पोहोचले. अँटुआन सोबत काय घडलं याची त्यांना कल्पनाच नव्हती. पण जेव्हा त्यांनी स्नो व्हाईटला धावताना आणि काळजीत पाहिलं, तेव्हा ते तिच्या मागे धावत गेले आणि तिच्या मागे त्या बंद खोलीत गेले जिथे मूळ जादूचा आरसा ठेवला होता. स्नो व्हाईट जादूच्या आरशासमोर उभी राहिली. दर्पणा, सोन्याच्या स्टँडवर असलेल्या दर्पणा. पण आरशाने उत्तर दिलं नाही. स्नो व्हाईटने पुन्हा विचारलं. दर्पण, दर्पण भिंतीवर, उत्तर दे माझ्या प्रश्नावर. शेवटी आरशाने उत्तर दिले. तुम्ही राजकुमार अँटुआनचा शोध घ्या, हेलाने त्याला जंगलात डांबून ठेवला आहे. हेला, मला ठाऊक होत यामागे तीच आहे. मग जादूच्या आरशाची छबी नाहीशी झाली आणि त्या जागी अचानक हेला आरशात दिसू लागली. जेव्हा सात बुटक्यांनी हेलाला पाहिलं, तेव्हा त्यांनी भीतीने एकमेकांचे डोळे बंद केले. जर तुम्हाला तुमच्या राजकुमाराला वाचवायचं असेल तर त्याचा शोध घेण्यासाठी आरशात या. स्नो व्हाईटचं अँटुआनवर प्रेम होतं. तिने आरशाकडे एक पाऊल टाकलं, तिचा हात आरशात गेला आणि ती काळोख्या जंगलात ओढली गेली. जाऊ नकोस माझ्या राजकुमारी, थांब. जेव्हा स्नो व्हाईट काळोख्या जंगलात पोहोचली तेव्हा खूप उशीर झाला होता. आकाशात विजा चमकत होत्या, झाडं तर जणू जळत होते आणि भयंकर प्राणी जणू तिच्या सोबतच चालले होते. सात बुटक्यांना काय करावं कळेना, पण ते स्नो व्हाईटशी प्रामाणिक होते आणि त्यांनी तिला साथ देण्याचा निर्णय घेतला. स्नो व्हाईट आणि सात बुटक्यांनी त्या जंगलात मार्ग शोधला आणि काही काजवे त्यांना रस्ता दाखवायला त्यांच्या सोबत जाऊ लागले आणि हे बरंच झालं, कारण ते एका नदीत जवळजवळ पडणारच होते. राजकुमारी आणि सात बुटक्यांनी काही दगडांवर पाय ठेवून नदी पार केली, पण अचानक एका विशाल अमेबाने त्यांच्या लांब हातांनी पाण्यावर येऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्याने एकेका बुटक्याला पकडून गदा गदा हलवायला सुरुवात केली. आम्हाला सोडून दे, हेल्प स्नो व्हाईट. आणि जेव्हा अमीबा स्नो व्हाईटला पकडायला पुढे झाला, काजवे तिच्या मदतीला धावले. धन्यवाद काजव्यांनो, धन्यवाद. कृपया माझ्या मित्रांना देखील वाचवा, आणखी जास्त चमकून. काजव्यांचा प्रकाश मोठा आणि चकाकता झाला, कारण ते स्नो व्हाईटच्या सभोवताली उडत होते. काजव्यांनी राक्षसाच्या मोठ्या डोळ्यांवर हल्ला केला. आणखी प्रकाश वाढवा. आणि राक्षस त्या प्रकाशाने एवढा नाराज झाला की त्याने बुटक्यांना सोडून दिलं आणि तो पाण्यात गायब झाला. अमीबा राक्षस पुन्हा पाण्यात गेला. थँक यू स्नो व्हाईट. वा, आपल्याला आणखी सावध राहावं लागेल. तो पहा, तोच हेलाचा महाल असावा. वाह, काय सुंदर महाल आहे. महालात हेलाने तिची दुष्ट योजना सुरू केली. तिला डंकवकडून फक्त एक रश्शी हवी होती. अडाणी डंकवने स्वतःला रश्शीमध्ये गुंतवून घेतलं.
रश्शीवर एक हात फिरवून हेलाने एक मंत्र बोलून डंकवला सोडवलं. तेव्हा हेलाने राजकुमार अँटवानला जादूच्या रश्शीने स्नो व्हाईटला पकडण्याचा आदेश दिला. स्नो व्हाईट आणि सात बुटके शेवटी महालात पोहोचले. अँटवान तिथे हात पाय बांधलेल्या अवस्थेत मुकाट्याने उभा होता. स्नो व्हाईट राजकुमाराला सोडवायला गेली, पण ती एक चाल होती. तिने त्याला स्पर्श केल्याबरोबर जादूची रशी स्नो व्हाईटच्या हातात बांधली गेली. मी तिला पकडलं राणी. सात बुटक्यांनी राजकुमारीला सोडवण्याचे प्रयत्न केले, पण तेव्हाच दुष्ट हेला राजकुमारच्या मागे उभी दिसली. मी शेवटी तुला ताब्यात घेतला सुंदर स्नो व्हाईट. ओ, तू भयानक आहेस हेला, तू त्याच्यावर जादूने ताबा मिळवला आहेस. हेलाने जादूच्या आगीने तिला नष्ट करण्यासाठी स्नो व्हाईटच्या दिशेने चालायला सुरुवात केली. तिला ज्वाळांनी घेरलं होतं. बुटक्यांना काय करावं कळत नव्हतं, पण सिली बुटका हेलाला थांबवण्यासाठी तिच्याकडे धावत गेला आणि तोही अडकला. बुटक्याचा लहान बटवा हवेने उडाला आणि खाणीतील जादूचं चूर्ण राजकुमारीच्या हातांवर पडलं आणि रशी नाहीशी झाली. स्वतंत्र झाले. अरे हे पहा, आपल्याला खाणीतून जे चूर्ण मिळालंय ते मंत्र नष्ट करत. हे काय? हा, जेव्हा स्नो व्हाईटने पाहिलं की काय झालं, तेव्हा तिला आठवलं की तिचा हार स्टार डस्टने बनलेला आहे. म्हणून तिने हाराचं झाकण उघडलं आणि पावडर राजकुमारच्या अंगावर उडवली आणि राजकुमार मंत्रातून मुक्त झाला आणि मूळच्या रूपात आला. रश्शी, डंकाव मला जादूची रश्शी दे. पण राजकुमार अँटवान चपळ होता, त्याने रश्शी ओढून घेतली आणि डंकावच्या जवळ फेकली. जादूच्या रश्शीने डंकावला कसून बांधून ठेवलं. तेव्हा इतर सर्व बुटक्यांनी जादूची पावडर आपल्या बटव्यातून हेलाच्या अंगावर उडवली आणि त्या धुळीने तिच्या सभोवतालच्या आगीच्या ज्वाळा विझवून टाकल्या आणि हेला पुन्हा दगडाची मूर्ती बनली. मग जादूची पावडर गोळा करून काळोख्या जंगलात उडवली गेली आणि ती जागा पुन्हा एकदा सुंदर जागा बनली. मग जंगल बहरत गेलं, गवत झाडे फुलांनी सजत गेलं. हेला दगडाच्या मूर्तीमध्ये बंदिस्त झाली, तिची दृष्ट कृत्य रोखली गेली. प्रेम आणि मैत्री त्यांच्या मूळ जागेवर परतले होते. स्नो व्हाईट, राजकुमार आणि सात बुटके महालात परत आले. सगळं काही पूर्वीसारखं सुंदर आणि प्रसन्न झालं. एकेकाळची गोष्ट आहे, स्नो व्हाईट आणि प्रिन्स अँटवान त्यांच्या महालात आनंदात राहत होते. एक दिवस एस बुटका स्नो व्हाईट कडे आला. राजकुमारी स्नो व्हाईट, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. सांग ना माझ्या मित्रा, तुला काय हवं? आम्ही सगळे खाणीतून परत आलो आणि आराम करायला आमच्या खोलीत गेलो तेव्हा आम्ही एक विचित्र आवाज ऐकला. मला मदत करा. आम्ही सगळे पाहायला गेलो. आम्ही एका लांब निमुळत्या बोळातून निघालो काही पायऱ्यांच्या खाली आणि आम्ही पाहिलं. तुम्ही काय पाहिलं? एस, एक काळ कोठडी आणि त्या काळ कोठडी मध्ये एक शिकारी. खरंच तो शिकारी असावा ज्याने माझा जीव वाचवला होता. त्या दुष्ट हेलाने त्याला काळ कोठडीत टाकलं असावं, कारण त्याने तिची आज्ञा पाळली नाही. स्नो व्हाईट आणि प्रिन्स अँटवान काळ कोठडीत गेले, ज्याबद्दल एसने त्यांना सांगितलं होतं. त्यांनी शिकाऱ्याला काळ कोठडीतून बाहेर काढलं. माझा जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद स्नो व्हाईट, मी तर जणू कायमचा त्या काळ्या कोठडीत कैद होतो. दरम्यान राज्यभरात जंगलाच्या एका कोपऱ्यात
एक दगडाची मूर्ती उभी होती. दुष्ट राणी हेला अजूनही आत अडकलेलीच होती. डंकव जवळ होता. त्याने चार मजबूत काठ्या आणि एका मळलेल्या कपड्याने एक तंबू तयार केला. तंबू मध्ये तो हेलाला दगडातून मुक्त करण्यासाठी जादूचं पुस्तक शोधत होता. दृश्य मंत्र, मिष्ट मंत्र, युवा मंत्र, युद्ध, हे कामे पडू शकते. चला चला, साप पडलं मला. डंकव तंबूतून बाहेर आला. त्याने झाडाची एक फांदी घेतली आणि ती जादूच्या छडीसारखी हलवायला सुरुवात केली. आता मी तुम्हाला वाचवणार आहे राणी साहेब. आब्रा चड्डाब्रा, दगडापासून माणसांपर्यंत, माणसापासून राणी पर्यंत. दगडाची मूर्ती भंगू लागली. काहीतरी जादू घडत होती. पण मग हेला एका विशाल गोगल गायीमध्ये रूपांतरित झाली. ती तिच्या चिकट अँटिनेंच्या सहाय्याने डंकवकडे सरकत गेली. डंकवला लक्षात आलं की त्याने एक भयंकर चूक केली आहे आणि एखादी चांगली जादू शोधण्यासाठी तो तंबूत पळाला. चिकटपणा, याच आपण काय करायचं. शेवटी त्याला आणखी एक मंत्र सापडला आणि त्याने पुन्हा फांदी गोगल गायीवर फिरवायला सुरुवात केली. यावेळी हेलाच एका विशाल बेडकात रूपांतर झालं. डंकव बेडकाला बघून घाबरला आणि पुन्हा तंबूत पळाला. आता मात्र तीच झालं. आणि तो ती फांदी हातात घेऊन स्वतःशीच बडबडत होता. सात बुटक्यांमुळे होणारा त्रास पहा. यापैकी कोणताच मंत्र कामी येत नाही. ना हकस पोकस, ना आब्राचा डाब्रा, रॉकेट रॉकेट सॉक हेडेड ब्लॉक हेडेड बुटके होऊन जाऊ दे. ब्लॉक हेडेड बुटके, जे शब्द डंकव सहज बडबडत होता ते वास्तविक एका मंत्राचे शब्द होते. आणि त्या क्षणी राजवाड्याच्या बागेत बुटके पुन्हा दगड झाले. स्नो व्हाईट, प्रिन्स एंटवान आणि शिकारी यांना हे पाहून खूप आश्चर्य वाटलं. ओ नो, माझ्या बुटक्यांनो काय झालं? तुमच्या सोबत हे कसं घडलं? प्लीज काहीतरी बोला. ओ, ते एखाद्या जादूच्या प्रभावाखाली दिसतायत. स्नो व्हाईट आत खोलीत पळाली जिथे जादूचा आरसा होता. तिने आरशाला विचारलं, भिंतीवरच्या दर्पणा ऐकशील का? बुटक्यांचं काय झालं मला सांगशील का? तुमचे बुटके माझ्या राजकन्ये डंकवने लांबून एक जादू केली आहे. जेव्हा तो हेलाला दगडाच्या शापातून मुक्त करण्याचा प्रयत्न करत होता. हा, आपण जादू कशी नष्ट करू शकतो आणि माझ्या मित्रांना कसं मुक्त करू शकतो? हो स्नो व्हाईट, शाप मुक्त करण्यासाठी तुम्हाला ते पान शोधावं लागेल जे जादूच्या पुस्तकातून फाडून जंगलामध्ये लपवलं गेलं आहे. स्नो व्हाईट सिंहासन कक्षात शिकाऱ्याला पाहायला गेली. तिने त्याला जादूच्या पुस्तकातील त्या पानाबद्दल सांगितलं आणि त्याला विचारलं की तो बुटक्यांना वाचवू शकतो का? मी आनंदाने तुमची आणि बुटक्यांची मदत करेन माझ्या राजकन्या, त्यांना वाचवण्यात मला आनंदच आहे. शिकारी तयार होऊन निघून गेला. त्याचं मिशन हरवलेलं पान शोधणं आणि त्यातील मंत्र मिळवणं होतं ज्यामुळे बुटके वाचू शकणार होते. दरम्यान जवळच डंकवने पाहिलं की एक पान मंत्राच्या पुस्तकातून नाहीसे झाले. कदाचित मला जो मंत्र हवा आहे तो त्याच पानावर असेल. त्याला ठाऊक नव्हतं की ते त्याला कुठे आणि कसं शोधायचं. बहुतेक खडका खाली नाही मग या फटीत. पण जादूचं पान तेथे नव्हतं. तिथून जवळच खर तर ते जादूचं पान एका रंगबिरंगी इच्छा वृक्षाच्या फांदीत अडकलं होतं. डंकव आणि शिकारी ते पान शोधण्यासाठी एकाच स्थानी आले. दोघांनी एकमेकांना पाहिलं. डंकव थोडा घाबरला होता.
पण मग दोघांनाही ते पान दिसलं जे इच्छा वृक्षाला अडकलं होतं. ते दोघेही झाडापासून समान अंतरावर होते. त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा करावी लागणार होती. डंक तेवढ्याच वेगात धावू शकत होता जेवढे त्याचे लहान पाय धावू शकत होते. पण शिकाऱ्याकडे चांगली आयडिया होती. त्याने भातातून बाण काढला आणि मारला. डंक एवढा वेगात होता की बाण त्याच्या मागे राहिला होता. पण त्याने त्याला एवढं विचलित केलं की त्याला मार्गातले दगड दिसले नाहीत. बाण वेगाने गेला आणि फांदीवरून बाण ओढून आणला. मी त्या मंत्राचा स्वतःवर प्रयोग करू शकलो असतो तर. डंकव पुन्हा हरला आणि शिकारी जादूचं पान घेऊन राजवाड्यात परत आला. स्नो व्हाईटने शिकाऱ्याकडून ते पान घेतलं आणि बुटक्यांच्या खोलीत गेली. दगडांचा बनला आहे फार उंच नाही. बागेतल्या मूर्त्या आहेत त्यांना सर्व पाहतात. मी हा मंत्र पुन्हा पुन्हा उच्चारत आहे. त्यांच्यावर लागलेला शाप नष्ट करत आहे. दगडांचे बुटके हळूहळू तुटू लागले आणि मग एक एक करत सर्व शापातून मुक्त होऊ लागले. आधी एस, मग सी, शाय, अँग्री, जॉली, क्युरियस आणि लेझी. ओ या, आम्ही मुक्त झालो आहोत. धन्यवाद माझ्या राजकन्ये. आणि धन्यवाद शिकाऱ्यालाही. आम्ही दगडासारखे झोपलो कारण आम्ही दगड झालो होतो. स्नो व्हाईट आणि सात बुटके खूप आनंदात होते कारण जादू नष्ट झाली होती आणि पुन्हा एकदा राज्यात शांतता होती. स्नो व्हाईट इज माय नेम. I'm far away from the castle today. I stare at the sky and speak to my mother. She is now among the stars. I have found happiness in this forest. My little friends protect me. Here, their tiny hearts are now full of hope. Good little hearts will win again. Snow White आणि विषारी कंगवा. एकदा एका दूरच्या देशात एक मोठा राजवाडा होता जिथे स्नो व्हाईट, राजपुत्र एंट्वान आणि सात बुटके राहत असत. एक दिवस राजपुत्र एंट्वान आणि स्नो व्हाईट घोड्यावरून फेरफटका मारायला गेले आणि बुटक्यांनीही फिरायला जायचा निर्णय घेतला. पण जंगलाच्या वाटेवर एका झाडाच्या मागून कोणीतरी पाहत होतं. ती एक बुटकी मुलगी होती जिचे केस पांढरे होते आणि चेहऱ्यावर डाग होते. तिला पहारेकरी आणि उंच घोड्यांची भीती वाटत असे म्हणून ती लपली होती. काही दिवसांनी हेलाच्या गुहेत डंक वाजूनही हेला राणीला पुन्हा माणूस बनवण्याचा प्रयत्न करत होता. बोपडी बोपडी बहू, माझ्या प्रिय राणी, माझ्याकडे तुला पुन्हा परत आणायची आयडिया आहे. मी एका परिकथेमध्ये वाचलंय, जर एखाद्या राजपुत्राने तुझं चुंबन घेतलं तर. डंकावने मंत्राच्या पुस्तकातून युवा मंत्र पाहिला आणि ते जादूचे शब्द उच्चारले. जादू कर, जादू माझ्यावर कर, माझे मोठाले दात पहा, मला तरुणपणाचा मंत्र दे. त्याने स्वतःच एका खूपच सुंदर राजपुत्रात रूपांतर केलं. हेला आश्चर्यचकित झाली. डंकवने बेडकाचं हळूच चुंबन घेतलं आणि खरोखरच बेडकाची जादू नष्ट झाली. वा, फार
फारच छान, कुणाला सांगून खरं वाटेल की तुझ्याकडे ही आयडिया शोधण्याची बुद्धी असेल. आता पुन्हा तुझ्या कुरूप डंकव रूपात परत ये. पण माझ्या राणी, मी असाही छान दिसू शकतो ना? पण तिचा हात त्याच्यावर फिरवून तिने डंकवला पुन्हा त्याच्या मूळ रूपात परत आणलं. पण त्याच वेळी हेलाने गुहेच्या फरशीवर काही मळलेल्या पायांचे ठसे पाहिले. डंकव, हलू नकोस, इथे आणखी कोणीतरी आहे. हेलाने मळलेल्या पायांच्या ठसांचा पाठलाग केला, जे गुहेच्या एका पुस्तकांच्या कपाटा मागे पर्यंत गेले होते, आणि पुस्तकांच्या आड डागीला चेहरा आणि कुरळ्या केसांची एक बुटकी उभी होती. तू तू कोण आहेस आणि इथे काय करतेस मला सांग. ती गोड बुटकी मुलगी लपलेल्या जागेवरून बाहेर आली. मला क्षमा करा, मला थंडी वाजत होती आणि झोपायला जागा हवी होती. मी 7 बुटक्यांची झोपडी शोधत होते, पण मी जंगलात रस्ता विसरले. माझं नाव फ्रेकल आहे. फ्रेकल, मी तुला मदत करू शकते. ते 7 बुटके आता जंगलात नाही, दोवाईच्या राजवाड्यात राहतात. एका राजवाड्यात? मी बुटक्यांना भेटले आहे. ते स्वतःला फार शहाणे समजतात आणि त्यांना अजिबात काळजी वाटत नसेल की तू या भयंकर जंगलात फिरत आहेस. माझ्या क्रिस्टल बॉल मध्ये पहा. हेलाने बुटकीला दाखवलं की बुटके राजवाड्यात किती आनंदात होते आणि फ्रेकलला खूप एकट वाटलं. मी तुला एक गुपित सांगते फ्रेकल, तुला फक्त स्नो व्हाईट साठी काहीतरी चांगलं करण्याची गरज आहे आणि मग ते सगळे तुझे मित्र होतील. हा कंगवा घे आणि याने तिचे केस विंचर, म्हणजे तू सुद्धा तिच्या एवढीच प्रसिद्ध होशील. मग ते तुला आमंत्रित करतील त्या राजवाड्यात राहायला. पण हेलाने तिला हे नाही सांगितलं की ती तो कंगवा विषारी करणार आहे. ती त्याच्यावर एक जादूचा मंत्र टाकणार होती, जेणेकरून कंगवा स्नो व्हाईटच्या केसांना लागताच तो सुंदर राजकन्येला कुरूप आणि म्हातारा बनवून टाकेल. फ्रेकलने कंगवा घेतला आणि तिच्या बॅगेत ठेवला आणि दुष्ट राणी हेलाने तिला राजवाड्याच्या वाटेवर पाठवून दिलं. जेव्हा फ्रेकल जंगलातून जात होती, एक रंगीत पाखरू तिच्या डोक्यावरून उडत गेलं. त्याचं एक सुंदर पंख फ्रेकलच्या हातावर पडलं आणि म्हणून तिने ते आपल्या केसात माळलं. ते जादूचं असणार, कारण त्याने अचानक फ्रेकलचे पांढरे केस सोनेरी करून टाकले. तिला खूप छान वाटलं. त्याच रस्त्यावर 7 बुटके खाणीतून पुन्हा राजवाड्यात जायला निघाले होते. तेव्हा बुटक्यांनी सोनेरी केसांच्या फ्रेकलला पाहिलं. मला वाटत तिथे कोणीतरी आहे. कोणीतरी अगदी आपल्यासारखेच. पण सुंदर. बुटके फ्रेकलकडे धावले आणि तिला भेटले. शायचे गाल गुलाबी झाले जेव्हा त्याने फ्रेकलचा हात हातात घेतला. तुला आमच्या सोबत राजवाड्यात यायला आवडेल? मला आवडेल. हेलाने तिच्या क्रिस्टल बॉल मधून हे सर्व पाहिलं आणि हे पाहून आनंदित झाली की सगळं तसंच घडत होतं जशी तिने योजना आखली होती. बुटके शेवटी राजवाड्यात पोहोचले. आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच फ्रेकलने एक मोठा राजवाडा आणि इतकी सुंदर बाग पाहिली होती.
स्नो व्हाईट बुटक्यांना भेटायला बाहेर आली. अरे वा, नमस्ते. ही कोण नवीन? आय एम स्नो व्हाईट. तू सात बुटक्यांची नवीन मैत्रीण आहेस ना? हो राजकुमारी, माझं नाव फ्रेकल आहे. धन्यवाद राजकुमारी. फ्रेकलने स्नो व्हाईटला सांगितलं की आता तिला एकटं राहायचं नाहीये आणि राजवाड्यात त्यांच्यासोबत राहायला तिला आवडेल. मी तुझ्यासाठी एक खोली तयार करते फ्रेकल. तुम्ही किती प्रेमळ आहात. तुमचे केस खूप छान आहेत, सुंदर आहेत, केवढे मऊ आणि रेशमासारखे. मला तुमच्यासाठी आणलेल्या कंगव्याने तुमचे केस विंचरायची इच्छा आहे. फ्रेकलने कंगव्याने स्नो व्हाईटचे केस विंचरायला सुरुवात केली. तिला हे ठाऊक नव्हतं की दुष्ट हेलाने जादूने तो कंगवा विषारी केला आहे आणि जसा कंगवा स्नो व्हाईटच्या केसांना लागला तसे तिचे केस अचानक पांढरे झाले. स्नो व्हाईटचा चेहरा म्हातारा दिसू लागला आणि सुरकुत्या पडल्या. स्नो व्हाईट राजकुमारी, तुमच्या चेहऱ्याला काय झालं? झालं एकदाचं. राजकुमारीने छोट्या कोंडात वाकून पाण्यात प्रतिबिंब पाहिलं. ओ नाही, नो, माझी काय स्थिती झाली आहे. बुटक्याने लगेच फ्रेकलच्या हातातून कंगवा घेतला आणि पाण्यात फेकून दिला. तू असं का केलंस फ्रेकल? मला ठाऊक नव्हतं की कंगवा विषारी आहे. हेला नावाच्या महिलेने स्नो व्हाईटच्या केसात फिरवण्यासाठी हा कंगवा मला दिला होता. मला खूप वाईट वाटतंय. हेला, थांबा. मला ठाऊक आहे राजकुमारी, मी तुम्हाला या पंखाने पूर्ववत करू शकते. फ्रेकलने तिच्या केसातून ते रंगीत पंख काढलं आणि स्नो व्हाईटच्या केसात माळलं आणि मग स्नो व्हाईटचं सौंदर्य हळूहळू परत आलं. धन्यवाद फ्रेकल. ज्यांना आपण ओळखत नाही त्या लोकांकडून कधी काही घेऊ नये फ्रेकल. गुड जॉब फ्रेकल. तेव्हापासून फ्रेकल आनंदात होती आणि राजवाड्यात तिच्या मित्रांसोबत राहत होती. ती पुन्हा वाचली. मी का जिंकू शकत नाही? फक्त एकदा.